अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. द न्यूज लाईन, अचूक वेधक. द न्यूज लाईन, अचूक वेधक. लक्ष्मण रावजी सूर्यवंशी हे बेलदरे गावचे सुपुत्र, ज्यांनी आपले आयुष्य राष्ट्रकार्यास अर्पण केले. इंग्रजांच्या ताब्यातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी आणि भारत मातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडून देश स्वतंत्र व्हावा यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, भाई माधवराव बागल, शेख काका यांसारख्या असंख्य क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. याच स्वातंत्र्यसंग्रामात लक्ष्मण सूर्यवंशी यांनी देखील सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कलावती सूर्यवंशी यांनीही सेवाभावी व समर्पण वृत्ती जोपासली होती. कलावती सूर्यवंशी यांनी वयाच्या 96 वर्षी लेकीच्या घरी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या विमानतळ इथे राहत होत्या. अंत्यसंस्कार बेलदरी गावी न करता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कराडला व्हावा असा निर्णय सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतला आणि नातेवाईकांनी देखील त्यास संमती दर्शवली, जेणेकरून संवेदना व्यक्त करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होऊ नये, भावकीची गर्दी होऊ नये आणि कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग वाढू नये. नातेवाईकांना दूरवर केवळ निरोप दिले आणि अंत्यसंस्कार बेलदरी गावी न करता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि प्रसंगाचे भान राखण्याबरोबर स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या राष्ट्रप्रेमाचा व समर्पण वृत्तीचा वारसा खऱ्या अर्थाने जपल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज बेलदरे येथील राष्ट्रभक्त तसेच थोर स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणजी सूर्यवंशी यांच्या पत्नी कलावतीताई सूर्यवंशी यांचं निधन झालं. आज अंत्यसंस्काराचा कार्यक्रम बेलदरे येथे न घेता अखंड कुटुंबानं असा निर्णय घेतला की हा जो अंत्यविधीचा कार्यक्रम आहे तो कराडमध्येच घ्यायचा, गावात न्यायचं नाही. गावात जर गेलो तर भावकी एकत्र होणार किंवा समाज एकत्र होणार आणि गर्दीपासून कोरोनासारखा संसर्ग समाजामध्ये पसरू नये किंवा त्याचा कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी म्हणून अखंड कुटुंबानं हा निर्णय घेतला. लक्ष्मणजींच्या पश्चात त्यांच्या पत्नींनी 6 ते 7 मुली, त्यांना 7 मुली होत्या, त्या 7 मुलींचं लहानपणापासून मोठे त्यांना केलं आणि चांगले संस्कार देऊन सगळ्यांच्या चांगल्या पद्धतीनं संस्कार चालू आहेत. त्यांच्यामुळं असं वाटतं की स्वातंत्र्याला मोठा हातभार लागला होता आणि लक्ष्मणजींच्या कार्याला एक सलाम म्हणून मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. त्या आमचे मित्र गणेशजी पाटील आणि योगेशजी लाड यांच्या आजी होत्या, त्या दोघांना पण चांगल्या पद्धतीनं संस्कार त्यांनी घडवले. आजची जी घटना बघितली तर प्रत्येकानं याचा हे केलं पाहिजे, काय म्हणतात त्याला, अनुकरण केलं पाहिजे. की हे जर अनुकरण प्रत्येक समाजातील घटकानं केलं तर 100% हा कोरोना व्हायरससारखा जो आजार आहे तो 100% फैलायला आवर घालू शकतो. कलावती सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीला ज्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबांनी आजचा हा जो उपक्रम राबवला, न भावकी बोलवता, न गावातली लोक बोलवता, ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरस कोणत्याही भावकीला किंवा कोणत्याही गावातील नागरिकांना जडू नये या उद्दिष्टानं हा उपक्रम राबवला गेला, त्या उपक्रमाचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर भविष्यकाळात सातारा जिल्हा तसेच अखंड महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं अंत्यविधीचे कार्यक्रम व्हावेत, जोपर्यंत हा आजार आपल्या देशामध्ये आहे तोपर्यंत अशा पद्धतीचे उपक्रम व्हावेत. त्याचबरोबर कलावतीताई सूर्यवंशी यांना भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा तसेच हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा आणि समस्त सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो. द न्यूज लाईन, अचूक वेधक.